हा माणूस असा काय? कधी कधी वाटतं आपण ह्याला खूप व्यवस्थित ओळखतो, आणि कधी कधी असा वागतो की वाटतं हा माणूस ओळखीचाच नाही, अनोळखी, एकदम अनप्रेडिक्टेबलच वेदांत. कधी एकदम हुशार समंजस वाटतो, आणि कधी कधी खूपच कुचकट वागतो. आता माझा मित्र मला बाईकवर सोडायला आला, तरी ह्याला काय झालं होतं चिडायला? चिडला होता की पॉझिटिव्ह झाला होता? पण पॉझिटिव्ह व्हायला तो काय माझ्या प्रेमात पडलाय का? आता कसं सांगू ह्याला? असं वागू नकोस, मला त्रास होतो. पण तो हे असं सगळं ठरवून नसेल वागत, त्याच्याशी ना बोलायला हवं. वर वर कठोर वाटत असला तरी आतून हळवा आणि एकटा येतो. कोणासमोर मन मोकळं करत नाही म्हणून होत असेल काही सगळं? नाही, असं असेल तर मग त्याला ना मदतीची गरज आहे. त्याच्या आयुष्यात एक चांगला मित्र किंवा मैत्रीण असायला हवी, ज्याच्या समोर तो मन मोकळेपणाने व्यक्त होईल. अमूल्य, कुछ तो करना पड़ेगा. गुड मॉर्निंग अज्जी. सुप्रभात. गुड मॉर्निंग आई. गुड मॉर्निंग. अरे वा, ऑफिसला जायला एकदम तयार? येस. दादा, तू नक्की ऑफिसलाच जातोयस ना की? ऑफकोर्स ऑफिसलाच जातोय, असं का विचारतोयस? काय नाही, मस्त दिसतोयस आज. थँक्स. बाकी विक्रांत, वेदांची स्वारी आज एकदम खुशीत आहे ना, नाही का? ते तुम्ही मुलं काय म्हणतात, हा डेट वर चाललायस का रे? आजी आजी, अरे सकाळी सकाळी कसली डेट? अरे कसली काय, ब्रेकफास्ट डेट. ओ काय रे वेदांत, खरं सांग, गर्लफ्रेंडला भेटायला चाललायस ना? हा आजी तू. वेदांत, तुझी गर्लफ्रेंड आहे? बोलला नाहीस तू? नाही आई, असं काही नाही आहे. मग आई काय म्हणते? आजी तू काय पण. अग बरं झाला, मी आजपासून एक नवीन सुरुवात करतोय, सो मला आशीर्वाद द्या. आजी यशस्वी भव. थँक्यू. हाय. देव तुला सुबुद्धी देवू. दादा ये काय करतोय? ऑल द बेस्ट. थँक्यू. बरं ऐक ना, मी आज जरा लवकर निघेन ऑफिसमधून, एक काम आहे, पण उद्यापासून मी पूर्ण वेळ काम करणार आहे, डोंट वरी. ओके. आणि मी काय म्हणतो, आजी म्हणाली ते खरं आहे का? म्हणजे खरंच तुझी गर्लफ्रेंड आहे का? असेल तर सांग ना. आम्ही आज एकत्र जातो. अरे ऐक ना. उलट तू मला म्हणालास की तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय, तर मी वेळ देईल ना तुला. ग पण तुला आद्याला सांगायची काय करत होती आपण बाहेर चाललो इथे? का सांगू नये? आणि मी फक्त आद्या वहिनीला एवढंच सांगितलं की आम्ही बाहेर जातो. आता ती बघ कशा विषयाला फाटे फोडेल, आजीला पण सांगेल. आणि आजी काय सांग ना, आजींच काय? जाऊ दे, तुला नाही समजणार. नाही मग समजाव मला. बरं मला सांग, विषयाला फाटे का फुटतील? हे बघ, माझा तुझ्यावर विश्वास, माझ्या घरच्यांचा माझ्यावर विश्वास. मग आपण साधं बोलायला कुठेतरी बाहेर जात असू, मग त्यात एवढा प्रॉब्लेम का बाबा? प्रॉब्लेम ना तुझ्या हाते.
माझ्यात काय प्रॉब्लेम आहे? तुझ्या घरचे तुझ्यावर विश्वास ठेवत नसतील म्हणजे तुझ्यातच काहीतरी प्रॉब्लेम असेल. मूल्य तुला भांडायचं आहे का? तुला भांडायचं आहे का? ऍक्च्युली मी विषय काढला ना, तिथेच माझी चूक झाली. एक 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 मिनिट, काय म्हणालास तू? तुझी चूक झाली म्हणजे तू ऍक्सेप्ट करतोस, पटकन मला सॉरी म्हण. अग अरे काय म्हण ना सॉरी. सोड, मी पण तुला काय करायला सांगते. एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल पण तू कुणाला सॉरी म्हणशील? तुझे टोमणी मारून झाले असतील तर जाऊया कुठेतरी. कुठे? कॅफे मध्ये. नाईस आयडिया सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग. तुला इथे ओळखतात सगळे? काय टेटवर वगैरे यायचंस का इथे? मूल्य मी विसरलेच, तू कसं येशील डेटवर? माझच चुकलं. सर तिथे बसूयात. नाही इथे बसूयात, रिझर्व टेबल आहे. मी जेव्हा येतो तेव्हा माझ्यासाठी रिझर्व असतो. सर चला. सर तुमची कॉपी सांगितली आहे. मॅडम साठी काय सांगू? सेम. ओके सर. हे मला विचारतं रे, मला काय हवंय? कॅफे मध्ये आलो, कॉफीच घेणार. आणि मला वेगळं काहीतरी सांगायचं असेल तर? नाही नाही, इथे ना एक वेगळ्या प्रकारची कॉफी बनते, तू ट्राय कर, आय एम शुअर तुला आवडेल. आला मला अंदाज कॉफीचा, तुझ्यासारखीच असेल. कडू? काय? काय नाही, काही नाही. वाव, पोळा कपल, पोळा कपल. गप्पा बसा. काय? नाही नाही म्हणता म्हणता डायरेक्ट कॅफेला घेऊन आलास. चांगली प्रगती आहे, गुड. वेदांत, तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना, बोल मग. अरे सांगून टाक ना अमूल्य, आय लव्ह यू, सांग. हे बघ, तू नाही बोललास ना तर मीच बोलून टाके ना. अरे वेदांत, आयुष्यात अशी मुलगी परत कधीच भेटणार नाही. तो आजीच्या भाषेत सांगायचं झालं तर तुमचे 36 गुण जुळतील. 36 गुण, 36 गुणी जोडी आहे तुमची. अरे बोल ना, काय बोलायचंय तुला माझ्याशी? काय झालंय तुला? कुठे काय, काही नाही. वेदांत, तू सकाळी मला कॉल केलास, मला म्हणालास की तुला माझ्याशी काहीतरी बोलायचंय. नंतर आपलं असं ठरलं की ऑफिस नंतर भेटूयात, आणि म्हणून आपण इथे आलो. हो. अरे हो काय हो, मग बोल ना, काय बोलायचंय? काय झालंय, तू माझ्यावर रागवलास का? नाही नाही, काही नाही. बरं मग, माझं काही चुकलंय? नाही अगं, काही पर्सनल आहे. हो ऍक्च्युली. ओके बोल मग. बोलतो मी, पण त्याआधी मी एक सांगतोय ऐक. म्हणजे तुला
कॉलेज वरून ऑफिसला यायला उशीर होतो ना, सो मी तुला म्हणजे ऑफिस कडून एक गाडी घेऊन देऊ का, नाहीतर कारच घेऊन देतो. काय ना पावसाळा आहे, सो तू बाईकने आलीस तर भिजशील आणि मग आजारी पडशील. मग तू कॉलेजला पण नाही जाऊ शकणार आणि ऑफिसला पण नाही येऊ शकणार. तो हे बेस्ट आहे ना मैदान. तुझ्या लक्षात येत आहे का, मागे मला बघायला एक मुलगा आला होता, तेव्हा तू सुद्धा आला होतास माझ्या घरी आणि मी तुला तेव्हा म्हणाले होते की तुला खोटं बोलता येत नाही. त्यामुळे आता मला खरं खरंच काय बोलायचंय तुला माझ्याशी. अरे कोणाला बघतोस तू मगाच पासून, कोणी नाहीये इथे. आणि मुळात एका मुलाने आणि मुलीने असं कॉफीसाठी येणं ह्यात काही चुकीचं नाही आणि घाबरण्यासारखं तर अजिबात नाही. हा आता मान्य आहे की तू खूप मोठा बिझनेसमॅन आहेस, पण तरी नाही अमूल्य बघ लोक काय म्हणतील आय डोंट केअर. बरे ठीक आहे ठीक आहे, मी तुला फोर्स नाही करणार. जेव्हा तुला बोलावंसं वाटेल तेव्हा बोल, म्हणजे जेव्हा तू असा कॉन्फिडेंट असशील ना तेव्हा आपण बोलूया. अगं काय झालंय, बोलशील का काही, काय झालंय? अगं बोल आरती, काय समजायचंय आम्ही. आई मी ती विक्रांतच्या घरी गेले होते, तोच मला म्हणाला की घरी चल गप्पा मारूया कॉफी घेऊया म्हणून गेले. विक्रांतची आई आली, किती पैसे तुला दिले म्हणजे तू माझ्या मुलाचा पिच्छा सोडशील. फक्त किंमत बोलायची हा. आत्ता पैसे फेकते तुझ्या तोंडावर, पण त्यानंतर इथे तोंड सुद्धा दाखवायचं नाही. आता मात्र हद्द झाले खरंच. आरती तू तू जायला नको होतस त्याच्याकडे. त्यात तिची काहीच चूक नाहीये सुमन, तर विक्रांतने तिला बोलावून म्हणून ती गेली, सांगते ना ती. हो पण नाही नाही, आपण गप्प बसून राहतो सगळं नेमूटपणे ऐकून घेतो ना म्हणून हे सगळं होत आहे. आरती चल चल. म्हणजे नाही, मी जाऊन त्या नूतनजीना आता चांगला जाबच विचारणार आहे. अहो प्लीज प्लीज सुमन, मला आता थांबू नका, प्लीज थांबू नका. नाही नाही, हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या पलीकडे आहे. चल ग चल चल. मी पण येते मग. नाही नाही नको, तुम्ही थांबा, घरीच थांबा तुम्ही. बरं ऐका ऐका, तुम्ही तुम्ही वाद घालू नका, अहो नाहीतर परिस्थिती आणखीनच चिघळेल. अरे चिघळू देत, आता परिस्थिती चिघळू दे ना, आता आणखी काही होऊ दे, पण मी त्यांना जाब विचारणारच. विनाकारण माझ्या मुलींकडे जर असं कोणी बोट दाखवत असेल, त्यांचा अपमान करत असेल ना, तर हा बाप आता शांत राहणार नाही. चल 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 चल, तू ये बघूया आपण काय म्हणतात त्याच. चल तुझ्या कुटुंबामध्ये बरोबर सगळं आलबिल दिसत असलं तरी तसं नाहीये, अजिबात नाही. अण्णा मी एक गोष्ट ठरवली, उद्यापासून मी ऑफिसला जाणार नाही. मी राजीनामा दे, नाही नको, पुन्हा पुन्हा तेच तेच नको, ती माणसं नको, नको ते सगळं. अरे पण या तुझ्या नोकरीचा काय संबंध आहे, आणि वेदांतला यामध्ये दोष देण्यात काहीच अर्थ नाहीये. हे तुला म्हणाल ना, तो सॉरी म्हणाला उलट त्याच्या आईच्या वतीने. एरवी मुलांच्या चुका आई पोटात घालते सांभाळून घेते, इथे आज वेदांतने आईची चूक सांभाळून घेतली. आणि मी नेहमी सांगतो, आपल्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय घडतंय याचा आपल्या कामावर अजिबात परिणाम होता कामा नये, लक्षात घ्या. अगं तू वेदांतच्या कंपनीमध्ये काम करतेस कारण ते काम तुला आवडतं, त्यामुळे तू ऑफिसला जायला हवंस. अगं पण तू का डोक्यात राखून घेतेस? अहो पण अण्णा अमूल्या,
वेदांत तुझा बॉस आहे, मित्र आहे, त्यामुळे या सगळ्याचा तुमच्या मैत्रीवरती परिणाम होऊ देऊ नकोस, कळतंय का? आणखी एक, आता मला फक्त एवढंच वाटतंय की जोपर्यंत नूतनजी घरी येऊन या लग्नाला परवानगी देत नाही तोपर्यंत आरतीने विक्रांतला भेटू नये. नूतनजींनी काय केलंय याची खरं तर त्यांना जाणीव व्हायला हवी होती, पण नाही झाली. त्यांना त्या आजारी आहेत, माणुसकी संपली आहे त्यांच्यातली. खर तर त्यांच्यावर नाही, त्यांच्या या माणुसकी संपल्याच्या आधारावरती उपचार करायला हवेत. चला या, थोडा वेळ आराम करत डोकं शांत. अगदी मी सुद्धा जरा डोक्यावर थंडगार पाणी घेतो. हा, कारण एवढं चिडण्याची वेळ माझ्यावर कधी आलीच नव्हती. आलंच. वहिनी, हे सगळे डॉक्युमेंट्स आहे ना, आपण त्यांना मेल करून टाकू, सो दॅट ते जेव्हा आपल्याला फाईल्स पाठवतील ना, सो त्याच्यामध्येच आहे. सारी का ये ना अगं, ये परमिशन काय घेतेस, ये ये. मी जवळच आली होती म्हणून मीच घेऊन आलो तिला. हाय अमूल्य, कशी आहेस? हाय, मी बरी आहे. तू कशी आहेस? मी पण एकदम मस्त आहे. अमूल्य, तुझं मेडिकल कॉलेज कसं सुरू आहे? छान चाललंय. सारिका, फ्रेश दिसतेस तू एकदम. थँक्यू. मी आता विचार करते माझा बिझनेस सुरू करायचा. ऍक्च्युली मी आता ठरवलंय, झालं गेलं सगळं विसरायचं आणि नव्याने सुरुवात करायची सगळ्याची. सारिका, या बिझनेस मध्ये तुला नक्की यश मिळेल, आय एम शुअर. हो मग, मिळणारच. तुम्ही सगळे आहात ना मदतीला? हो, हा काय प्रश्न आहे का? सार्थक, मी सारिका. हाय. हाय. तू इथे? वेदांत, अरे मीच घेऊन आलो हिला. आपल्या ऑफिस जवळ एक जागा आहे ना, ती पाहायची होती. ती नवीन बिझनेस सुरू करते ना. हो, गुड. कशी आहेस तू आता? कशी दिसते? तू फ्री झालीस की माझ्या केबिन मध्ये? मला बोलायचं आहे तुझ्याशी. ओके. सारिका ग, बस ना तू. अगं नाही, नको, इट्स ओके. बरं सारिका, आत्ता जी जागा बघितलीस ती कशी वाटली? छान आहे जागा ऍक्च्युली, म्हणजे मला हवी तशी स्पेशियस आहे. छान. हो, पण थोडं मॉडिफिकेशन करावं लागेल सारिका. हो दादा, हे बघ ते सगळं प्लॅनिंग आपण करूच, पण मी असं अधून मधून इथे तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला भेटायला आले तर चालेल ना तुम्हाला? ऑफकोर्स, तुला जेव्हा वाटेल ना तेव्हाही. बर. आणि तुला कधी काही मदत लागली तर आम्हाला सांग, आम्ही आहोत. शंभर वर्ष. काय? वहिनी, 100 वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. आता तुमचीच आठवण काढली होती. वहिनी, वाट बघायला लावणं सगळ्यात वाईट म्हणजे जे आपण एखाद्याला आशेवर ठेवतो, आपल्याकडून काहीतरी घडेल असं त्याला वाटतं पण काही घडत नाही. माणूस वाट बघतो, आणखी वाट बघतो. आशा सोडून देतो. वहिनी, गावकरी वाट बघतायत माझी. अहो, मी वेदांशी बोलले पैशाबद्दल. कधी पर्यंत होईल व्यवस्था पैशाची? तर काय सांगू तुम्हाला, कॅश नाही जमणार म्हणाला, ट्रान्सफर करतो म्हणत होता मला. हे अतिशय वाईट आहे वहिनी. का, काय झालं? आईनं आपल्या पदरातलं सगळं आपल्या मुलांना द्यायचं. मी सगळं देताना तिच्याकडं सगळं संपत,
आणि मग जेव्हा तिला गरज लागते तेव्हा मग तिला आपल्या मुलांसमोर पदर पसरावा लागतो. बहिणी कधीपर्यंत तुम्ही त्याच्याकडे पैसे मागत राहणार? अहो आता फार दिवस नाही. मग आता पुढे? माझ्या डोक्यात एक कल्पना आहे. लवकरच बोर्ड मीटिंग आहे आणि मी स्वतः जाणार आहे तिथे. तेव्हा जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते मी घेईनच. घ्या बहिणी, लवकर निर्णय घ्या. मला कुणाला वाट पाहायला लावायला आवडत नाही. हो हो ठीक आहे, मी करते काहीतरी. ठीक आहे. हॅलो, राजेश गुप्ते, नूतन वानखेडे बोलतीये. मला जरा बोलायचं आहे तुमच्याशी. ठीक आहे. विजय, शेवटी नाही झाले ना तुमचं वेदांचं? हो, बरं आहे ना, उलट नाही आले तर. शट अप विजय, काय बरं आहे? बघा ना, तरी मी सांगितलं होतं हा दादाला, तू जर येणार नशील पिकनिकला तर मग मी पण नाही जाणार. जाऊ दे, सर नसते येणार तर मी पण निघतो. नको मला पिकनिक. अरे बरं, थांब एक मिनिट, आपण एकदा परत फोन करूया. लागतच नाहीये. मग आता काय करायचं? नाही आले तर नाही आले, गेले उडत. आपण सगळे एन्जॉय करूयात. मित्रांनो, मी अमर्त्य चंद्रावळे, मूळचा तसा इंदोरचा आहे पण आता हल्ली युएसला असतो, आणि तुमचा बॉस आहे ना त्याचा मी इंजिनिअरिंगचा मित्र आहे. हाय अमर्त्य. हॅलो सर. सर, अरे आत्ताच सांगितलं ना इथे कोणी बॉस नाहीये, कोणाचं पिकनिकवर आलो यार आपण. हाय. हाय अमूल्य. अमूल्य, अमर्त्य, अमू, अमू, आपलं बाप जमणार आहे. येस. बरं, बाय द वे अमू, मला सांग, तुझं लग्न नाही झालंय ना? नाही अमर्त्य, तुला सुधारणार नाहीच. कसा सुधरेन? बाय द वे थँक्यू, तू जीवाला इथे घेऊन आलास. शिवा? शिवा काय? नाही काही नाही. तू कोणाला घाबरतेस बाय द वे? नको घाबरू, तू बोल, बिंदास बोल. अरे नाही, खरंच काही नाही. ए बस चला, सगळ्यांनी फ्रेश होऊन घ्या, अर्ध्या तासात आपण इथेच भेटूया. चला मर्त्य. तू हो पुढे, मी अमूशी जरा गप्पा मारून आलो. नाही नाही, गप्पा वगैरे नंतर, आधी सगळे फ्रेश होऊन येतील. वहिनी, मला वाटलं आपण पिकनिकला आलो. व्हॉट? अद्याप सांग ना. तुझा फोकस हल्लाय का? नाही नाही, असं काही नाही. हरेल तुमची टीम. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, सरांच्या पण डोळ्यात कचरा गेलेला. श्रीपाद चला पुढे. ए अमूल्य, तू मार आता. पाहतो तुला क्षणो क्षणी, कळता तुला
मी संपतो रोखो कशी तगमग आता ही रोजची नजरे तुनेच माझ्या सांगतो तुला मी सारे समजेल का तुला काही बंध तोडून हे सारे मिसळून तुझ्यात जावे वाटते आता खुळ्या परी हृदयात वाजे संपे सारे जग वाटे हॅपनिंग असतो सदा आम्ही आता ड्रीमिंग वाव सर प्लीज आता एक तुमचं गाणं होऊन जाऊ दे हो सर हो हो सर प्लीज येस सर प्लीज सर प्लीज प्लीज ओके ओल्या सांज वेळी ओल्या सांज वेळी उन्हे सावली सबिल गावी तशी तू जवळी जरा कोऱ्या कागदाची कविता अंजशी भावी तशी तू हलके बोलना आभाळ खाली झुके पावलां खाली धुके आभाळ खाली झुके पावलां खाली धुके सुख हे नवे सलगी करे का सांगना ओल्या सांज वेळी उन्हे सावली सबी लगावी तशी तू जवळी ये जरा कोऱ्या कागदाची कविता अंजशी व्हावी तशी तू हलकी बोल अगं पण तू तसंच एक मिनिट थांब थांब हलू नको हलू नको काय झालं हलू नकोस किड आहे कुठे थांबा थांब 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 आठ पाय त्याला थांब 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 अरे अरे हळू थांब 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 अरे हळू गेला थँक यू यू वेलकम पण मला सांग म्हणजे वेद्या तुला आवडतच नाही का अरे पुन्हा तेच मी तुला सांगते मला वेदांबद्दल काय वाटत तो खूप चांगला बिझनेसमॅन आहे चांगला बॉस आहे आणि मला कौतुक वाटत की त्याने स्वतःच्या जोरावर इतका मोठा बिझनेस उभा केला पण तुला जे वाटतंय ना ते आमच्या मध्ये माझं ऐक तसंच आहे नाही वेदांत आहे तसाच आहे सायरी झोपायचं नाहीये का वातावरण बघ यार किती सुंदर आहे किती रोमॅन्टिक वातावरण आहे कुठे झोपायचं एवढ्या लवकर अमू तू ह्याला कुठे रोमॅन्टिक वेदर बद्दल सांगतोस कोणाला सांगणार अजून गाढवाला गुळाची चौक आहे अमूल्य अरे म्हणजे तुझ्यासारख्या अरसिक माणसाला ह्या रोमॅन्टिक वेदरच काय वाटणार आहे ना काय केमिस्ट्री आहे दोघांची वा मजा आ गया बस रे चल ये नाही नको अरे का बस चल ए नाही 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 तुम्ही खूप दिवसांनी भेटताय तुम्ही बसा गप्पा मारा मी आता निघते थांब मी येतो तुला सोडायला रूम पर्यंत चल अरे नाही नको कशाला हे बघ आलो चल बरं चल थांबा
मी पण येतो. चला. आणि मला घरी गेल्यावर कळलं की माझ्याकडे माझा फोन नाहीच आहे. माझ्याकडे याचा फोन आहे आणि आमच्या दोघांचाही फोन एक्सचेंज झालेले. काय द्या. चलो. थँक्यू. युअर मोस्ट वेलकम. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. सांभाळ. अरे पिघळ. हा हा.